ओके, गुड आफ्टरनून एवरीवन. आता आपण इलेक्ट्रिक मोटर्स अँड ट्रान्सफॉर्मर या सब्जेक्टचं 7वं प्रॅक्टिकल परफॉर्म करणार आहोत. ओके, प्रॅक्टिकलचं नाव काय? टू चेक द फंक्शन ऑफ सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. ओके, सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरचं आपल्याला फंक्शन चेक करायचं. आता फंक्शन चेक करायचं म्हणजे मात्र काय करायचं आहे आपल्याला? तर आपल्याला तो ट्रान्सफॉर्मर स्टेप अप आणि स्टेप डाऊन ह्या दोन मोडमध्ये चेक करायचं आहे. ओके, की स्टेप अपमध्ये त्याला आपण जेव्हा कनेक्ट करू तेव्हा प्रायमरी साईडचं व्होल्टेज आणि करंटवरती काय इफेक्ट होतो आणि सेकंडरी साईडच्या व्होल्टेज आणि करंटवरती काय इफेक्ट होतो. तसंच सेकंड कंडिशनला आपण त्याला स्टेप डाऊन मोडला कनेक्ट करणार आणि त्याच्यामध्ये आपण चेक करणार की पुन्हा प्रायमरी साईडचं व्होल्टेज आणि करंट किती आहे आणि सेकंडरी साईडचं व्होल्टेज आणि करंट आहे किती. ओके, सो आता हे प्रॅक्टिकलसाठी आपल्याला इन्स्ट्रुमेंट काय काय लागणार आहे? ऑटो ट्रान्सफॉर्मर एक लागणार आहे आपल्याला. त्याच्यानंतर हा एक मेन ट्रान्सफॉर्मर लागणार आहे ज्याची रेटिंग आहे 2 KVA. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे हा. त्याच्यानंतर एक व्होल्टमीटर आणि कॅमीटर प्रायमरी साईडला कनेक्ट करणार. दुसरं ॲमीटर आणि दुसरं व्होल्टमीटर मी सेकंडरी साईडला कनेक्ट करणार आणि त्याच्या अक्रॉस एक लोड बँक कनेक्ट करणार आहे. ओके, सो आता विदाऊट वेस्टिंग टाईम मी तुम्हाला कनेक्शन डायग्राम ही एक्सप्लेन करतो आणि त्यावरनं कनेक्शन समजावून सांगतो. ओके, सो पहिल्यांदा मी काय सांगितलं, आपल्याला स्टेप डाऊन मोडमध्ये कनेक्ट करायचं आहे ट्रान्सफॉर्मर. सो 220 सप्लाय आपण इकडनं अप्लाय करणार, इथे एक ऑटो ट्रान्सफॉर्मर कनेक्ट करणार. ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या अक्रॉस आपण काय केलं, व्होल्टमीटर कनेक्ट केलं, त्याच्या सिरीजमध्ये एक ॲमीटर टाकलं. त्याच्यानंतर आपला हा मेन ट्रान्सफॉर्मर तुम्ही बघू शकता, स्टेप डाऊन मोडला आहे प्रायमरी साईड आणि सेकंडरी साईड. हा स्टेप अप साईड आहे, ही स्टेप डाऊन साईड आहे. ओके, सो ही स्टेप डाऊन साईडला आपण इथे कनेक्ट केला किंवा स्टेप डाऊन मोडमध्ये आपण तो कनेक्ट केला. त्याच्यानंतर सेकंडरी साईडला पुन्हा एक व्होल्टमीटर आणि ॲमीटर, इथे ॲमीटर आणि इथे व्होल्टमीटर आपण कनेक्ट केलं आणि त्याच्या अक्रॉस लोड कनेक्ट केलं. सिमिलरली डायग्रामप्रमाणे आपण कनेक्शन केलेलं आहे. बघा काय केलं, ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या अक्रॉस मी व्होल्टमीटर कनेक्ट केलेलं आहे. ओके, व्होल्टमीटरपासून ॲमीटर सिरीजमध्ये टाकला, तिथून पुढे इथे ट्रान्सफॉर्मरला कनेक्शन दिले, ट्रान्सफॉर्मरपासून हा पाथ कंप्लीट केला, म्हणजे काय झालं, माझे हे प्रायमरी साईडचे कनेक्शन झाले. आता सेकंडरी साईडला मी काय केले, सेकंडरी साईडला पुन्हा बघा या टर्मिनलपासून कुठे गेला, ॲमीटरला गेला. ॲमीटरच्या रेंजपासून कुठे आला तो, व्होल्टमीटरला आला. व्होल्टमीटरपासून पुन्हा कुठे आला तो, इथे ट्रान्सफॉर्मरला आला आणि आपण त्याच्या अक्रॉस काय केलेली, लोड बँक कनेक्ट केलेली आहे. ओके, सो आता आपण काय करूया, रीडिंग वन बाय वन चेक करूया. आता मी जो ट्रान्सफॉर्मर हा कनेक्ट केलेला हा स्टेप डाऊन मोडला कनेक्ट केलेला. ओके, सो आता मी सप्लाय स्विच ऑन करतो. सप्लाय स्विच ऑन केल्यानंतर बघा मी सप्लाय आता व्हॅरी करतो, तुम्ही व्होल्टमीटरमध्ये बघू शकता. मी पूर्ण रेटेड सप्लाय इथे अप्लाय करणार आहे 230 व्होल्ट. ओके, बघा मी 230 व्होल्ट इथे अप्लाय केलं. आता मला करंट दिसतोय का, बघा करंट इथे पण एकदम नॉर्मल आहे, त्यानंतर इथे पण एकदम नॉर्मल करंट आहे आणि सेकंडरी साईडला मला व्होल्टेज आहे दाखवतं आहे. ओके, सो पहिल्यांदा मी काय करायला, आता पहिल्या कंडिशनला दोन लॅम्प ऑन करतो. ओके, हे बघा इथे स्विचेस दिलेले, लॅम्प ऑन झाला. आता ह्या कंडिशनला आपण नोट डाऊन करू आपलं व्होल्टेज आणि करंट किती किती येते. ओके, सो V1 मला किती दाखवणार आहे बघा, 200, 210, 220. 1, 2 आणि 3 रीडिंग आपल्याला घ्यायच्या. 220 V1 आला. V2 म्हणजे काय, सेकंडरी साईडचं व्होल्टेज. बघा आता सेकंडरी साईडला व्होल्टेज इकडच्या साईडला आहे, 80, 100, 80, हामध्ये 100 आहे आणि हा 110 आहे. बघा एक्झॅक्टली, बघा तुम्ही 110 व्होल्ट आहे, म्हणजे बघा स्टेप डाऊन मोडमध्ये वर्क होतो आहे तो आपल्याला दिसतंय. त्याच्यानंतर आय वन म्हणजे प्रायमरी साईडचा ॲमीटर, बघा तो किती दाखवतो आपल्याला, 0 to 5 रेंज घेतलेली आपण, 0.5 येतो. 0.5. I2 बघू, I2 किती दाखवतो बघा, हा 1.1. सो I2 किती आला, 1.1. आता मी काय करणार, पुन्हा दोन लॅम्प ऑन करणार. बघा दोन लॅम्प ऑन होते, आता तिसरा आणि चौथा ऑन केला. आता बघा सप्लाय व्होल्टेजमध्ये काही चेंजेस नाही, V1 तितकाच 220. V2 बघा, V2 सुद्धा व्हॅरी झालेला नाही, तो पण किती दाखवतो आहे, 110 व्होल्ट दाखवतो. 110 व्होल्ट. आता I1 आणि I2 चेक करू आपण. I1 बघा, I1 वाढला, लोड वाढला, 1.1, 1.2 हा झाला 1.2 ampere. ओके, नेक्स्ट I2 2 ampere. बघा सेकंडरी साईडला लोड देतो आहे म्हणून सेकंडरी साईडचा करंट कसा वाढतो आहे. पुढे पुन्हा मी दोन लॅम्प ऑन करेल, तिसरा लॅम्प ऑन झाला, चौथा लॅम्प ऑन झाला. पुन्हा बघूया V1 बघा ॲज इट इज आहे 220. V2 बघू पुन्हा, V2 110.
त्यानंतर आय वन बघा, आय वन 1.6 1.7 आहे, 1.7 एम्पियर, आणि आय टू 3 एम्पियर आहे, तो डिफ्लेक्ट होतो आहे, त्याला आपण 3 एम्पियर नोट डाऊन करून घेऊया. ओके, सो अशा पद्धतीने आपण काय केलं, पहिल्यांदा ट्रान्सफॉर्मर हा स्टेप डाऊन मोडमध्ये कनेक्ट केला आणि रिडिंग्स हे बघितले. आता आपल्याला काय करायचं आहे, ट्रान्सफॉर्मर स्टेप अप मोडमध्ये डाऊन कनेक्ट करायचं आहे आणि त्याचे काय रिडिंग किंवा पॅरामीटर ऑब्झर्व होतात ते आपण बघणार आहोत. सो बघा, आता मी काय केले, आता कनेक्शन हे चेंज केलेले. आता बघा, तुम्ही बघा इथे काय दिसतं तुम्हाला, एच व्ही दिसतं आहे काय, बघा एच व्ही आणि इकडे एल व्ही, बघा एल व्ही. ओके, म्हणजे मी काय केलं, आता जी लो व्होल्टेज वाइंडिंग आहे जसं आपल्याला इथे डायग्राममध्ये दाखवलेलं आहे ती प्रायमरी साईडला घेतली आणि हाय व्होल्टेज वाइंडिंग ही सेकंडरी साईडला घेतली. ओके, म्हणजे हा आता स्टेप अप मोडमध्ये ऑपरेट होणार. ओके, सो मी कनेक्शन बाकी काही चेंज केलेले नाही, फक्त ट्रान्सफॉर्मरची डायरेक्शन चेंज केली आणि त्याला आता मी स्टेप अप मोडमध्ये यूज करणार. आता स्टेप अप मोडमध्ये मी यूज करणार आहे त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा, मी इथे 200 व्होल्ट अप्लाय नाही करणार आहे. इथे मी जेव्हा 110 व्होल्ट देईल तेव्हा सेकंडरी साईडला 200 व्होल्ट ऑटोमॅटिक जाणार आहे या ट्रान्सफॉर्मर थ्रू, कारण की आता आपण याला स्टेप अप मोडमध्ये वापरतो आहे. ओके, सो आता देताना 220 नाही द्यायचं, आता देताना फक्त 110 व्होल्ट अप्लाय द्यायचं. बघा, मी 110 व्होल्ट अप्लाय दिला. ओके, 110 सप्लाय दिल्यानंतर इथे आपल्याला करंटचे समथिंग काहीतरी रिडिंग दिसेल, थोडीशी वाढलेली, आणि सेकंडरी साईडला तुम्ही व्होल्टेज बघू शकतात किती झालेलं आहे, बघा 220. ओके, सो पहिली कंडिशन काय, दोन लोड ऑन करायचे, मी दोन्ही लोड ऑन केले. आता मी रिडिंग्स नोट डाऊन करणार, प्रायमरी साईडला मी किती दिलेलं आहे, 110 व्होल्ट. ओके, मग 110 व्होल्ट. व्ही टू बघा, 200 व्होल्ट. ओके, आय वन किती दाखवतोय, 5, बघा मी 5 एम्पियरला कनेक्ट केलेली आहे, खालची रेंज असणार आहे 3.1 घेऊ आपण, आय वन 3.1, आय टू माझं एक्झॅक्ट 1.5 एम्पियर आहे, 1.5 एम्पियर. त्यानंतर बघा मी काय करतो, पुन्हा दोन लोड ऑन करतो, तर दोन्ही लोड ऑन केल्यानंतर तुम्ही बघू शकता व्होल्टेज कसं चेंज होतं, ते व्होल्टेज बघा आता किती दाखवते आपल्याला इथे, 80 100 110. सेकंडरी साईडचं व्होल्टेज 190. आता सेकंडरी साईडला बघा लोड वाढला म्हणून व्होल्टेज थोडं कमी झालं, आय वन 6 एम्पियर. त्याच्यानंतर आय टू दाखवतो आपल्याला 3 एम्पियर. ओके, आता शेवटचं रिडिंग, ओके बघा व्होल्टेज 100 झाला. आता व्होल्टेज व्ही टू माझा 180 190 2 190. ओके, त्यानंतर आय वन 8.5 आणि आय टू 4.2. सो बघा, पहिल्यांदा मी लोड ऑफ करतो, सप्लाय व्होल्टेज 0 पुन्हा सेट करायचा. ओके, ही बघा 0 झालं व्होल्टेज, स्विच ऑफ करायचा. सो आपण आता काय ऑब्झर्व केलं, जेव्हा आपण ट्रान्सफॉर्मर स्टेप डाऊन मोडला ऑन करतो किंवा ऑपरेट करतो तेव्हा प्रायमरी साईडचं व्होल्टेज आणि सेकंडरी साईडचं व्होल्टेज, तसंच प्रायमरी साईडचं करंट आणि सेकंडरी साईडचं करंट, याच्यामध्ये काय चेंजेस होतात. ओके, आणि सिमिलरली जेव्हा आपण ट्रान्सफॉर्मर हा स्टेप अप मोडमध्ये वापरतो तेव्हा
प्राइमरी साइड का वोल्टेज किती द्यायला हवा तेव्हा सेकंडरी साइडला किती मिळणार आणि प्राइमरी साइड का करंट आणि सेकंडरी साइड का करंट याच्यामध्ये काय डिफ्लेक्शन होतं ते आपण इथे ऑब्जर्व केलं. इन शॉर्ट काय की जेव्हा आपण स्टेप डाउन मोडला आपण ऑपरेट करणार तेव्हा इकडे जर आपण सपोज 200 व्होल्ट दिलं तर सेकंडरी साइडला आपल्याला 100 मिळायला हवा आणि जेव्हा आपण त्याला स्टेप अप मोडमध्ये वापरणार जेव्हा आपण त्याला प्राइमरी साइडने 100 व्होल्ट सप्लाय देऊ तेव्हा सेकंडरी साइडला आपल्याला 200 व्होल्ट इतका सप्लाय मिळायला हवा. ओके, सो अशा प्रकारे आपण काय केलं सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरचं फंक्शन हे चेक केलं आहे. ओके, थँक्यू.